पुणे तिथे काय उणे असं आपण कायमच म्हणतो. याच खवय्यांच्या पुण्यात आता सरपंच भाऊबळी थाळीनंतर आता माहिष्मती थाळी सध्या चर्चेचा विषय ठरतीये. स्टार्टर पासून ते पराठे आणि पंजाबी भाज्यांपासून ते लस्सीपर्यंत असे 30 अधिक पदार्थ या थाळीत मिळत आहेत. माहिष्मतीच्या साम्राज्याप्रमाणे ही भव्य दिव्य थाळी सध्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. चला तर या माहिष्मती थाळीचा आस्वाद घेऊयात. पंजाबी स्पेशल पराठ्याचे वेगवेगळे प्रकार, व्हेज बिर्याणी, 18 ते 20 वेगवेगळ्या भाज्या, त्यानंतर लस्सी, अशी चविष्ट आणि भाज्यांची वैविध्य असलेली थाळी सध्या पुणेकरांना आकर्षित करते. बाहुबली सिनेमात माहिष्मती राणीचा जसा डोलारा होता, अगदी तसाच डोलारा माहिष्मती थाळीत खाद्यपदार्थांचा पाहायला मिळतो. नावाप्रमाणे सजलेली नटलेली ही थाळी आहे. पुणेकरांची खवयाची आवड लक्षात घेता पराठा हाऊसने तयार केलेली ही थाळी पुणेकरांच्या चांगलीच पसंतीला उतरतीये. पूर्वी हाऊसफुलच्या बाहुबली आणि मिनी बाहुबली थाळीनं प्रचंड धुमाकूळ घातला होता. आता त्यापुढे जाऊन महिष्मती थाळीची निर्मिती करण्यात आली असल्याचे हॉटेल मालकांनी सांगितलं आहे. पहिली बाहुबली थाळी ही मी 1 ते 1.5 वर्षापूर्वी चालू केली होती. त्या बाहुबली थाळीमध्ये 1 22 इंचाचा पराठा, 7 ते 8 भाज्या, 3 ते 4 प्रकारच्या रोट्या, 1 पटेला ग्लास लस्सी, ताक, 2 प्रकारचे राईस, असं विविध प्रकारांनी अशी मी बाहुबली थाळी केली होती. तर त्याला पुण्यातील लोकांचा भरपूर प्रतिसादही मिळाला मला. आता मी माहिष्मती थाळी लॉन्च केली की जसं मी पूर्वी म्हटलं होतं की मी अजून एक नवीन थाळी लॉन्च करणार आहे की जेणेकरून माझ्या हॉटेलचे सर्व पदार्थ एका थाळीमध्ये उतरावेत ही माझी इच्छा होती. कारण की लोकं कधी बाहेर गेले तर मोजकेच पदार्थ खातात आणि तेवढीच टेस्ट लोकांना माहिती असते. तर माझ्या हॉटेलच्या पंजाबी डिशेसमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत की लोकं ऑर्डरही करत नाही. तर माझी अशी इच्छा होती की लोकांनी सर्व पदार्थ टेस्ट करावे आणि एकत्रित मिळून ते खावे, त्यासाठी मी ही माहिष्मती थाळी लॉन्च केली. खवय्या पुणेकरांसाठी माहिष्मती थाळी खवय्यांची पर्वणीच ठरू लागली आहे.